जनतेच्या हिताच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून हुपरीच्या विकासासाठी झटणाऱ्या शिवसेनेला विजयी करा. शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांचे आवाहन. लोकलढा आणि मोठ्या संघर्षातून निर्माण झालेल्या हुपरी नगरपालिकेच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीच्या रणांगणात शिवसेनेने नगराध्यक्ष पदासह सर्व 18 उमेदवार उभे करून मोठे आवाहन निर्माण केले आहे. आज शहरातून निघालेल्या शिवसेनेच्या पदयात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी शिवसेनेला विजयी करून हुपरी पालिकेवर भगवा फडकवण्याचे आवाहन केले. हुपरी नगरपालिकेची पहिलीच निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत भाजप, ताराराणी आघाडी, मनसे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह शिवसेनेचे शिलेदार रिंगणात आहेत. प्रारंभीच्या प्रचारात शिवसेनेने मोठी आघाडी घेतली असून शिवसेनेच्या पदयात्रांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग 3 आणि 4 मध्ये प्रचार फेरी काढण्यात आली. घराघरात जाऊन धनुष्यबाणासमोरील बटन दाबून शिवसेनेला विजयी करण्याचे आवाहन जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी त्यांच्या पत्नी आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ विमल जाधव, उमेदवार संभाजी हंडे व महिला उमेदवारांनी केले. यावेळी राजू पिंपळगावकर, रघुनाथ नलावडे आणि शेकडो शिवसैनिक पदयात्रेत सहभागी झाले होते. आशीर्वादानं पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांच्या आदेशाने 2017 नगरपालिका निवडणूक उपरी जवळजवळ 18 च्या 18 सदस्य आम्ही शिवसेनेचे उभे केलेले आहेत आणि थेट नगराध्यक्षी माझी धर्मपत्नी सो विमल मुरलीधर जाधव यांच्यासोबत 18 नगरसेवकचे उमेदवार आम्ही या ठिकाणी उभे केलेले आहेत. सध्या गावची परिस्थिती बघितली तर या विभागाचे आमदार डॉक्टर सुजित मुंजेकर यांच्या माध्यमातून गेले 8 वर्ष सातत्यानं विकास कामाचा धडाका या भागामध्ये आम्ही लावलेला आहे. आणि समोरचे उमेदवार जर बघितले तर कोण कोल्हापूरला राहतात, कोण बाजूला राहतात अशी सगळी परिस्थिती आहे.